आज आपण या व्हिडिओमध्ये टॉपिक नंबर 6 अभ्यासणार आहोत, डिझॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. टॉपिकचं नाव आहे बघा, डिझॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, म्हणजे भागीदारी संस्थेची भागीदारी संस्था बंद करणे, डिझॉल्व करणे, बंद करणे. त्यासाठी आपल्याला अकाउंटिंग या ठिकाणी आपल्याला कसं करायचं आहे ते आपल्याला थिअरीच्या माध्यमातून थोडंसं बघावं लागेल. आता बघा, या ठिकाणी सेक्शन 29 म्हणजे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट काय म्हणते बघा. सेक्शन 39 ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 एक्सप्लेन्स डिझॉल्युशन ऑफ द पार्टनरशिप फर्म ॲज म्हणलेलं आहे. म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 सेक्शन 39 बघा, सेक्शन 39 नियम 39 असं सांगितलेलं आहे की ही भागीदारी संस्था कशा पद्धतीने बंद करायची. ओके, काय म्हणते बघा, द डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप पार्टनरशिप बिटवीन ऑल द पार्टनर्स ऑफ द फर्म इज कॉल्ड द डिझॉल्युशन ऑफ द फर्म. म्हणजे ही भागीदारी संस्थेची जी भागीदारी संस्थेत जे डिझॉल्युशन केलं जातं त्या भागीदारांच्यामध्ये, ऑल भागीदारांच्यामध्ये तिचं ती बंद केली जाते, त्यावेळी त्याला डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, म्हणजे डिझॉल्युशन याचा अर्थ भागीदारी संस्था बंद करणे, डिझॉल्व करणे. आता बघा, या ठिकाणी काय म्हणते बघा, रिझन विचारलेलं आहे, कोणकोणत्या कारणानं या ठिकाणी ही भागीदारी संस्था बंद केली जाते. नंबर 1, व्हॉल्युंटरी डिझॉल्युशन. व्हॉल्युंटरी डिझॉल्युशन म्हणजे काय, ऐच्छिक, बघा ऐच्छिक स्वरूपाची या ठिकाणी डिझॉल्युशन या ठिकाणी फर्मचं केलं जातं. तर बघा, कोणत्या कोणत्या कारणामुळे या ठिकाणी ही भागीदारी संस्था पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करता येते किंवा बंद करता येते. ए बघा, फेन ऑल द पार्टनर्स ॲग्री टू डिझॉल्व द फर्म, म्हणजे सगळ्या भागीदारांनी ठरवलं की ही भागीदारी संस्था बंद करायची तर ती बंद करता येते, म्हणजे इच्छेनुसार, म्हणून त्याला व्हॉलंटरी म्हणलेलं आहे. फेन द पार्टनरशिप वॉज फॉर अ स्पेसिफिक पिरियड, म्हणजे भागीदारी संस्थेचा कालावधी जर संपलेला असेल, करारामध्ये नमूद केला जातो कालावधी, आणि तो कालावधी जर संपलेला असेल भागीदारी संस्थेचा, तर अशा परिस्थितीमध्ये ही भागीदारी संस्था बंद केली जाते. पुढे, फेन द पार्टनरशिप वॉज फॉर अ स्पेसिफिक व्हेंचर अँड द व्हेंचर इज कम्प्लिटेड, म्हणजे या ठिकाणी जर दोन कंपन्या एकत्र आल्या असतील, त्या दोन कंपन्यांचा जर कालावधी संपला असेल एकत्र येण्याचा, तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही भागीदारी जी संस्था आहे, दोन कंपन्या एकत्र आलेली भागीदारी, तर त्यावेळेला ती भागीदारी संपुष्टात येत असते. लक्षात घ्या, आलं लक्षात. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलंय, कंपल्सरी डिझॉल्युशन. ही तथा ही ऐच्छिक स्वरूपाचं भागीदारी संस्थेचं डिझॉल्युशन आपण या पद्धतीने करता येऊ शकतं, म्हणजे या कारणामुळं डिझॉल्युशन होऊ शकतं. आता दुसरं एक कारण आहे बघा, तीन कारणं आहेत, त्या तीन कारणांच्यामुळं या ठिकाणी भागीदारी संस्थेचं डिझॉल्युशन आपल्याला करता येतं. नंबर 1, एमध्ये काय म्हटलंय बघा, फेन द बिझनेस ऑफ द पार्टनरशिप फर्म इज इलिगल ऑर अनलॉकफुल, म्हणजे भागीदारी संस्थेचा व्यवहार किंवा भागीदारी संस्था ही इलिगल असेल, बेकायदेशीर असेल, तर अशा वेळेला ती बंद केली जाते. फेन ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन पार्टनर आर डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट, म्हणजे सगळेच भागीदार किंवा एक भागीदार जर दिवाळखोर जाहीर केला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ही भागीदारी संस्था बंद केली जाते. म्हणजे ती कारणं आपण शोधतोय, ही बंद का केली जाते. ही तर ऐच्छिक स्वरूप आहे, लक्षात घ्या. ही तर बघा, या ठिकाणी जर सगळ्या भागीदारांनी ठरवलं तर बंद होऊ शकते, तर तिचा कालावधी संपला असेल तर बंद होऊ शकते, किंवा दोन कंपन्या एकत्र येऊन जर हा व्यवसाय करत असतील, भागीदारी व्यवसाय, तर अशा वेळी त्यांचा जो कालावधी दिलेला असतो तो कालावधी संपला असेल, तर अशा वेळी ती भागीदारी संस्था बंद करता येते. पुढच्या कारणांमध्ये काय दिलेलं बघा, इथं जर तो व्यवसाय बेकायदेशीर करत असतील, म्हणजे पार्टनर बेकायदेशीर व्यवसाय करत असतील, तर तो व्यवसाय बंद केला जातो, कारण तो बेकायदेशीर आहे, इलिगल आहे. फेन ऑल पार्टनर्स आर पार्टनर्स एक्सेप्टेड वन पार्टनर आर डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट, म्हणजे सगळेच भागीदार किंवा एक भागीदार जर इन्सॉल्वंट जाहीर केला असेल कोर्टानं, तर अशा वेळेला ती भागीदारी संस्था बंद केली जाते. आलं लक्षात. फेन द डिझॉल्युशन इज कॅरीड आउट ॲज पर द कोर्ट ऑर्डर, मग जर कोर्टानं जर जाहीर केलं असेल तरी ती भागीदारी संस्था बंद करावी, जर एखादं कोर्टसुद्धा जाहीर करू शकतं की एखादी भागीदारी संस्था बंद करावी का नाही ते, तर अशा वेळेला जर कोर्टानं ऑर्डर दिली असेल की ही भागीदारी संस्था बंद करावी, तर अशा परिस्थितीमध्ये ती भागीदारी संस्था बंद केली जाते. तर बघा, अशी आपण अनेक कारणं बघितली की ती भागीदारी संस्था डिझॉल्व
करण्याची कारणं आपण बघितली. आपण डिझॉल्व करू शकतो, इथं इच्छेनुसार करू शकतो आणि इथं कंपल्सरी करावीच लागते. लक्षात घ्या, ऑर्डर दिली असेल तर किंवा या ठिकाणी इलिगल व्यवसाय केला करत असतील किंवा इन्सॉल्वंट एखादा व्यक्ती झाला असेल किंवा कोर्टानं ऑर्डर दिली असेल तर या ठिकाणी आपल्याला ती भागीदारी संस्था बंद करता येते, डिझॉल्व करता येते. किंवा या ठिकाणी आपण बघितलं की जर भागीदारांनी ठरवलं स्वतः की बंदच करायची तर ती बंद करता येऊ शकते. किंवा एखादा कालावधी संपला असेल त्या भागीदारी संस्थेचा तर तो बंद करता भागीदारी संस्था या ठिकाणी बंद करता येऊ शकते. किंवा त्या ठिकाणी दोन कंपन्या एकत्र येऊन जर व्यवसाय करत असतील, पार्टनरशिप फर्म स्थापन केली असेल त्या दोन कंपन्यांनी आणि त्या दोन कंपन्यांचा कालावधी जर संपुष्टात आला असेल तर अशा वेळेला ती भागीदारी संस्था बंद करता येऊ शकते. आता बघा, या ठिकाणी ही भागीदारी संस्था बंद करण्याचे इफेक्ट काय होतात, कुणाकुणावर होतात बघा. इफेक्ट्स ऑफ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, म्हणजे डिझॉल्व ही कंपनी केली, आपण भागीदारी संस्था डिझॉल्युशन केलं या भागीदारी संस्थेचं, तर कोणत्या कोणत्या गोष्टींवरती या भागीदारी संस्थेचा डिझॉल्युशनचा इफेक्ट होतो, परिणाम होतो, तर बघा. नंबर एक, ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पार्टनरशिप फर्म विल कम टू ॲट एंड, म्हणते. म्हणजे सगळे आपल्या भागीदारी संस्थेत जे काय ॲक्टिव्हिटीज असतात, कार्य असतात, त्याच्यावरती परिणाम होतो. ते सगळी कार्ये थांबली जातात, लक्षात घ्या, सगळी कामं जिथल्या तिथं थांबवली जातात, व्यवसाय स्टॉप केला जातो. ऑल द ॲसेट्स ऑफ द फर्म विल बी सोल्ड ऑफ, आणि ऑल द ॲसेट्स ऑफ द फर्म विल बी सोल्ड ऑफ म्हणलेलं आहे. सोल्ड ऑफ ऑल द ॲसेट म्हणजे आपल्या संस्थेची, भागीदारी संस्थेची जेवढी जेवढी मालमत्ता असेल, ॲसेट असेल, ती काय केली जाते, सोल्ड आउट किंवा सोल्ड ऑफ केली जाते, म्हणजे विकली जाते. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला या भागीदारी संस्थेमध्ये, या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपमध्ये सगळ्या ॲसेट, बघा नंबर एक, सगळ्या ॲसेट विकल्या जातात. बघा, आपल्याला प्रोसेस तीच करायची, मी तुम्हाला जे आता सांगतोय तीच प्रोसेस आपल्याला या भागीदारीच्या अकाउंटिंगमध्ये करायची आहे. सुरुवातीला ज्या काय ॲसेट असतात त्या ॲसेट सगळ्या विकायच्या असतात. पुढं, द प्रोसीड्स ऑफ द सेल ऑफ ॲसेट्स विल बी यूज फॉर द पेमेंट ऑफ ऑल द लायबिलिटीज, आणि त्यानंतर काय करायचं, सगळ्या ज्या ॲसेट विकलेल्या असतात त्या ॲसेट विकल्यानंतर ॲसेट विकून जे काही पैसे येतात त्या पैशातून पेमेंट ऑफ ऑल द लायबिलिटीज म्हणलेलं आहे. तर ते पैसे, ॲसेट विकून आल्याचे पैसे ते कशासाठी वापरायचे, तर आपली ज्या लायबिलिटी शिल्लक असतात, पेमेंट करायच्या शिल्लक राहिलेल्या असतात त्या लायबिलिटी शेवटी देऊन टाकायच्या. पुढं, द लायबिलिटीज विल बी पेड इन द ऑर्डर ऑफ द प्रेफरन्स ऑफ पेमेंट, म्हणजे या ठिकाणी लायबिलिटीसुद्धा पेड करत असताना, आपल्या व्यवसायाची देणी देत असताना या ठिकाणी ते देणं प्रेफरन्स, ऑर्डर ऑफ प्रेफरन्स ऑफ पेमेंट याप्रमाणे द्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला कशाला महत्त्व द्यायचं आहे, कोणतं देणं आपल्याला पेड करायचं आहे याचा विचार करून या ठिकाणी आपल्याला ते पेमेंट करायचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे पहिलं पेमेंट कुणाचं करायचं, दुसरं कुणाचं करायचं, तीन नंबरचं पेमेंट आता कुणाचं असणार आहे, चार नंबरचं कुणाचं असणार आहे, त्याचा क्रम या ठिकाणी ठरवून घेतलेला असतो आणि त्या पद्धतीप्रमाणेच सुरुवातीला त्या घटकाचं पेमेंट करायचं, नंतर मग दुसऱ्या घटकाचं पेमेंट करायचं. म्हणजे त्याला म्हणायचं प्रेफरन्स, ऑर्डर ऑफ द प्रेफरन्स ऑफ पेमेंट, म्हणजे क्रमाक्रमाने या ठिकाणी ते पेमेंट या ठिकाणी करावं लागत असतं. आणि लक्षात, म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी काय केलं, ॲसेट विकली, ॲसेट विकून आपल्या व्यवसायाची काही जी देणी असतात ती देणी आपण देऊन टाकली. त्यानंतर बघा, शॉर्टेज ऑफ सरप्लस, शॉर्टेज ऑर सरप्लस ऑफ कॅश आफ्टर पेमेंट ऑफ लायबिलिटीज, जर पेमेंट करून पण, लायबिलिटीचं पेमेंट करून पण जर ॲसेट काय शिल्लक राहिली असेल किंवा ॲसेट विकून जी काय रक्कम येते त्या रकमेतून आपण आपली देणी भागवतो, आपली लायबिलिटी पेड करतो, आणि ती देणी किंवा लायबिलिटी पेड करूनसुद्धा जर आपल्याकडे काय सरप्लस शिल्लक राहिली, रक्कम किंवा शॉर्टेज काय राहिलं, तर अशा वेळेला विल बी डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल द पार्टनर, तर ती रक्कम सगळ्या भागीदारांच्या मध्ये वाटून टाकायची. बघा, म्हणजे या ठिकाणी, बघा म्हणजे या ठिकाणी समजा 100 रुपये ॲसेट विकली, 100 रुपयाची जर आपण ॲसेट विकली असेल आणि आपण 50 रुपयाचं देणं टोटल देऊन टाकलं आपल्या संस्थेचं, तर शिल्लक किती राहिले, 50 रुपये. लक्षात घ्या, मग ते 50 रुपये सगळ्या भागीदारांच्या मध्ये वाटून टाकायचे आणि संस्था बंद करायची. पण समजा 100 रुपयाची ॲसेट विकलेली आहे, लक्षात घ्या, 100 रुपयाची ॲसेट विकलेली आहे आणि 150 रुपयाचं देणं असेल, बघा 150 रुपयाचं देणं असेल, तर अशा वेळेला ती 100 रुपये देऊन टाकायचे. राहिलेली लायबिलिटी किती, टोटल शिल्लक 50 रुपये. मग 50 रुपये लायबिलिटी जर आपल्याला पेड करायची असेल तर या भागीदारांच्याकडूनच आपल्याला ती रक्कम वसूल करावी लागेल, म्हणजेच शॉर्टेज. 50 रुपये शॉर्टेज आले म्हणजे या ठिकाणी ते शॉर्टेज आपल्याला सर्व भागीदारांच्याकडून वसूल करणं शेवटी भाग आहे. लक्षात घ्या, ते मग आपण अकाउंटिंगमध्ये ते आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. ठीक आहे,